मी डॉक्टर अमोल पवार. ऑगस्ट महिन्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये जो प्रचंड मोठ्या प्रमाणात जो महापूर आलेला होता, तसाच तो सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील 24 गावांच्या मध्ये सुद्धा महापूर आलेला होता. या महापुरामध्ये आम्ही डॉक्टर पवार हॉस्पिटल पूरग्रस्त मदत केंद्रातर्फे मदत करण्याचं ठरवलं होतं. त्या मदतमधून आम्ही काही प्रमुख गोष्टी केलेल्या आहेत. यामध्ये पहिल्यांदा पलूस तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी रिलीफ सेंटर्स उभे केले होते त्या ठिकाणी सर्वांना मेडिसिन पोच करायचं, त्या ठिकाणी डॉक्टरांच्या जवळ मेडिसिन्स नव्हते, त्या सर्व डॉक्टर आणि हेल्थ सेंटरला सर्वांना मेडिसिन पोच करायचं काम आपण डॉक्टर पवार हॉस्पिटल पूरग्रस्त मदत केंद्रातर्फे केलं. तसंच प्राथमिक अवस्थेमध्ये ज्या वेळेला पूर आला होता त्यावेळेला लोकांना कपडे, स्वेटर, विविध साहित्य हे जेव्हा आम्ही वाटायला लागलो त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गोंधळ उडतोय आणि आपण असं काम न करण्यापेक्षा, हेपाझड काम करण्यापेक्षा आपण कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन करून काम करूया. म्हणून आम्ही पहिल्यांदा इथं 100% जे गाव पूर्ण पुरामध्ये गेलं होतं असं चोपडेवाडी गाव हे दत्तक घेतलं. आम्ही चोपडेवाडी गाव दत्तक घेतल्यानंतर वेगवेगळ्या संस्था आम्हाला कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर दिव्य मराठी आणि अॅग्रिकोस K92 या संस्थेतर्फे सुखवाडी सुद्धा गाव आम्हाला दत्तक घ्यायला सांगितलं गेलं किंवा त्यांनी आम्हाला मदत करतो म्हणून सांगितलं. अशा पद्धतीनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून चोपडेवाडी, सुखवाडी गाव दत्तक घेतली आणि आम्ही काम करायला सुरुवात केली. आपण चोपडेवाडी गावामध्ये आणि सुखवाडी गावामध्ये दोन्ही गावामध्ये पहिल्यांदा डिटेल सर्व्हे करून घेतला, प्रोफेशनल व्हिडिओग्राफी करून सर्व्हे करून गावामधील मेलेले जनावर असतील, पडलेली घरं असतील, त्या ठिकाणी सार्वजनिक अस्वच्छता, सार्वजनिक ठिकाणी झालेलं नुकसान असेल असं सर्व गोष्टींचे आम्ही पहिल्यांदा सर्व्हे करून घेतला. डिटेल सर्व्हे झाल्यानंतर त्याच्यावरती एक प्लॅन तयार केला की आपण कसं काम करायचं. पहिल्यांदा गावातील सर्व दुर्गंधी आणि स्वच्छता करणं गरजेचं होतं. त्यासाठी वेगवेगळ्या भागातून लोक जी येत होती स्वच्छता करण्यासाठी, त्या स्वच्छता त्यांच्याकडून करून घेतली. आपल्याकडं पुणे, मुंबईवरून तसंच पलूस तालुक्यातील, सांगली जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांचे जे स्वयंसेवक होते त्यांनी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या दोन गावांमध्ये स्वच्छता करण्यामध्ये फार महत्वाचा हातभार लावला. त्यामध्ये आपण बोरबन येथील एक मराठी शाळा पूर्णपणे स्वच्छ केली, तसंच गावातील बऱ्याच ठिकाणी स्वच्छता केल्या. स्वच्छतेचा भाग झाल्यानंतर एक प्रायव्हेट एजन्सी लावून आपण घराघरामधील डास निर्मूलन करण्यासाठी त्या ठिकाणी फॉगिंग मशीनच्या सहाय्याने त्या ठिकाणी काम केलं. तसंच फॉगिंग मशीनचं ह्या कामाबरोबर आपण एक प्रायव्हेट एजन्सी, प्रायव्हेट ट्रॅक्टर आणून त्या ठिकाणी डस्टिंग करून घेतलं सगळ्या गावामध्ये. फॉगिंग आणि डस्टिंग हे फार महत्वाची गोष्ट होती. गावामधील संपूर्ण वातावरण निर्जंतुक करण्यासाठी या दोन गोष्टींच्या मार्फत आपण हे गावातील स्वच्छता करून गाव निर्जंतुक करण्याचा प्रयत्न केला. असं सेम फॉगिंग आणि डस्टिंग गावात पुन्हा एकदा 3 दिवसांनी आम्ही केलं, जेणेकरून कुठलेही साथीचे रोग बळकवणार नाहीत. तसंच गावातील लोकांची आरोग्य व्यवस्था सुधारावी म्हणून किंवा ज्या ज्या लोकांना काही त्रास होत होते, सर्दी, पडस, डायरिया किंवा वेगवेगळ्या टाईपचे जे आजार उद्भव होत होते त्याच्यासाठी किंवा स्किनचे आजार असतील ह्याच्यावरती आपण डॉक्टर पवार हॉस्पिटल पूरग्रस्त मदत केंद्रातर्फे आपल्या हॉस्पिटलचे डॉक्टर सागर मोकाशी यांना त्या ठिकाणी या दोन गावांमध्ये सलग 10 दिवस त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी त्या ठिकाणी कार्य केलं होतं. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण दोन गावातील जवळजवळ 1000 लोकांनी त्याचा उपचार घेतला, त्यांना मोफत तपासणी व उपचार त्यामध्ये त्यांनी केलं. तसंच त्याच्यातून काही सिरियस रुग्ण झाले असतील अशा रुग्णाला आपला पलूसमधील डॉक्टर पवार हॉस्पिटल या मल्टीस्पेशल हॉस्पिटलमध्ये पुढच्या ट्रीटमेंटसाठी पाठवलं जात होतं.
यासाठी लागणारे अॅम्ब्युलन्स मोफत आपण सेवा दिलेली होती. आपल्या पलूसमध्ये सुद्धा काही लोकांना या ठिकाणी मोफत राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था इथे केलेली होती. या गोष्टी करत असतानाच हे संपूर्ण स्वच्छता सगळ्या दोन गावात झाल्यानंतर या दोन गावामध्ये एका महिन्याला पुरेल एवढं अन्नधान्य, विविध वस्तू ज्या एका कुटुंबाला एका घरात लागतात अशा वस्तू, ह्या सगळ्या वस्तूंचं किट तयार करायचं आम्ही ठरवलं. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडून आलेली मदत होती. या मदतीमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ आलेला होता, वेगवेगळ्या वस्तू आलेल्या होत्या, गहू, ज्वारी, बाजरी आणि वेगवेगळ्या वस्तू आलेल्या होत्या. या सगळ्या वस्तूंचं वर्गीकरण म्हणजे सॉर्टिंग करून त्याचं पॅकिंग केलं आपण या ठिकाणी पलूसमधील जवळजवळ रोज 15 ते 20 महिला कामगार लावून त्या ठिकाणी 7 ते 8 दिवस हे पॅकिंग आणि सॉर्टिंगचं काम करून घेतलं. हे करत असताना दोन गावांमध्ये 350-350 कुटुंब होते, जे 700 त्या ठिकाणी किट तयार करायला लागणार होते. त्या 700 किटसाठी वेगवेगळ्या वस्तूंची त्यामध्ये कमतरता होती. ह्या वस्तू म्हणजे त्या ठिकाणी साखर नव्हती, तेल नव्हतं, त्या ठिकाणी गरा, रवा, पोहे, साबुदाणा, शेंगदाणे असे या वस्तू त्यामध्ये नव्हत्या. ह्या संपूर्ण वस्तू आपल्याला जी आर्थिक मदत आलेली होती त्या आर्थिक मदतीसाठी जवळजवळ 5 ते 6 लाख रुपये खर्च करून या वस्तू आणल्या आणि त्यामध्ये ऍडिशन्स करून हे जवळजवळ 2 ते 2500 रुपये किमतीचं अशा 700 किट्स तयार करून आपण ह्या दोन्ही गावांमध्ये अत्यंत शिस्तबद्ध सुसूत्रपणे वाटल्या, त्याचं फार चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. त्यामध्ये आपल्याला चोपडेवाडी गावाचे सरपंच रवी यादव आणि त्या ठिकाणी असणारे सर्व सहकारी, तसंच सुकवाडी गावामध्ये सरपंच, पोलीस पाटील आणि विविध त्या ठिकाणच्या ग्रामपंचायती पदाधिकारी यांनी आपल्याला भरपूर सहकार्य केलं, मदत केली. आणि हे करत असताना आपण त्या ठिकाणी प्रत्येक कुटुंब म्हणजे कोणतंही कुटुंब वंचित न राहता प्रत्येक कुटुंबाला समान संपूर्ण वस्तू मिळतील याची दखल घेतली. तसंच चोपडेवाडी गावामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी घरं पूर्णपणे नादुरुस्त झालेली होती, जी घरं पूर्णपणे पडलेली होती अशा घरात अशा कुटुंबांना आपण अशा 40 कुटुंबांना आपण भांड्यांचा सेट, घरात लागणाऱ्या सर्व भांड्यांचा सेट आपण त्या ठिकाणी त्यांना भेट म्हणून दिलेला होता. आपल्या माध्यमातून पलूस डेपोचे विभूते साहेब आणि सांगली पोलीस यांच्यातर्फे 20 किलो वजनाच्या पशुखाद्य अशा जवळजवळ 150 बॅगा आपण चोपडेवाडी गावात वाटल्या. अशा रीतीनं आपण त्या ठिकाणी पुनर्वसनाचं काम करत आहोत किंवा करीत केलं गेलेलं आहे. शालेय स्तरावरती म्हणजे चोपडेवाडी गावामध्ये 2 शाळा आहेत आणि सुकवाडी शाळांमध्ये 1 शाळा आहे. अशा ठिकाणी ह्या 3 शाळांच्या मध्ये शालेय किट वाटप करण्यात आलं. आपल्या माध्यमातून चोपडेवाडी गावामध्ये औरंगाबादचे उद्योजक तांबड म्हणून त्यांनी 61 स्कूल बॅग आणि साहित्य दिलं. तसंच या 3 शाळांमध्ये वॉटर प्युरिफिकेशन प्लांट जो 25 ते 50 लिटर एका तासाला शुद्ध पाणी देईल असा प्लांट आपण या 3 गावांमध्ये या ठिकाणी लावण्याची व्यवस्था चालू केलेली आहे. तसंच फ्युचरमध्ये जसं आपल्याला फंड जमा होतील त्या पद्धतीनं या गावामध्ये डिजिटल क्लासरूम करण्याचा पण आपला मनोदय आहे. असंच या ठिकाणी याच पद्धतीनं जसं सुकवाडी आणि चोपडेवाडी गावामध्ये आपण ही यंत्रणा लावलेली होती अशाच पद्धतीनं आपण पलूस तालुक्यातील बाकीच्या गावांमध्ये सुद्धा ह्या पूरग्रस्त गाव नागराळे गावामध्ये 100 किट वाटप, अमनापूर गावामध्ये 70 ते 80 किट वाटप, येळावीमध्ये 40 किट वाटप, तसंच खंडोबाच्या वाडीमध्ये 25 किट वाटप आणि बुंदी, बुरली आणि इतर लोकांना जे लोक आपल्याला अप्रोच होत होती अशा लोकांना 1 महिना पुरेल एवढं
धान्य आणि वस्तू किट स्वरूपामध्ये आपण अजून एकूण 300 किट 2 गावांच्या व्यतिरिक्त आपण वाटप केलेले आहेत. अशा रीतीने पलूस तालुक्यातील जवळजवळ 10 ते 15 गावांमध्ये आपण 1,000 किट वाटप करण्यात आलेलं आहे. आता हे सगळं वाटप झाल्यानंतर प्रश्न एकच उरला होता आता की गावातील पडझड झालेली संपूर्णपणे जमीनदोस्त झालेली जी घरं आहेत त्याचं पुनर्वसन करण्यासाठी. तर प्रत्येक गावामध्ये जवळजवळ 20 ते 25% म्हणजे 80 ते 100 आसपास घरं ही त्या ठिकाणी पडलेली अवस्थेमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी कोणती सामाजिक संस्था एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबत आणि विविध दुसऱ्या विविध गोष्टींच्या बद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ह्या याचिकेमधील प्रमुख मुद्दे असे होते की इमर्जन्सी हे जे घर पडलेले आहेत या घर पडलेल्या लोकांना इमर्जन्सी शेल्टर देण्यात यावं, त्यांना जेवण खाण्याची व्यवस्था करण्यात यावी आणि त्यांना तातडीनं त्यांच्या घरांची उभारणी करण्यासाठी फंड देण्यात यावेत आणि याच्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने भरीव मदत द्यावी. केंद्रीय आवास योजना आणि राज्य सरकारने डिक्लेअर केलेले 1,00,000 रुपये असे एकत्रितपणे 2,50,000 रुपयांची मदत या ठिकाणी सरकारने जाहीर केलेली आहे. तरी सुद्धा जोपर्यंत संपूर्ण घर उभा राहत नाही तोपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करत राहणार आहोत. हा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा असा होता की भविष्यात पुन्हा असे डिझास्टर पुन्हा अशा नैसर्गिक आपत्ती येऊ नयेत म्हणून त्या त्या गावांनी सक्षम असणं गरजेचं आहे. यासाठी लागणारं साहित्य बोटी असतील त्यासाठी प्रशिक्षित केलेला स्वयंसेवक असेल अशी यंत्रणा त्याच गावामध्ये उभी करावी संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशी यंत्रणा उभी करावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आदेश द्यावेत यासाठी सुद्धा आपण सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत. महत्वाचा पार्ट असा आहे की यावेळेला अतिवृष्टीबरोबर काही मानवी चुका सुद्धा झालेल्या आहेत. जो केंद्रीय जल आयोगानं ज्या गाईडलाईन्स दिलेल्या होत्या म्हणजे जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात 10% पाणी असायला पाहिजे धरणामध्ये, दुसऱ्या जुलै महिन्यामध्ये 50% पाणी साठा ठेवावा, ऑगस्ट एंडला 75% पाणी साठा ठेवावा आणि 15 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण धरण भरून घ्यावं यासाठी या अशा संपूर्ण गाईडलाईन्स असताना सुद्धा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्वच धरणांनी पाणी भरून घेतलं आणि नंतर पाणी सोडण्यासाठी त्यांना पाणी सोडण्याशिवाय पर्याय राहिला नाहीये. तर याच्यावरती जसं कोयना डॅम किंवा इतर महाराष्ट्रातले धरणं आहेत तसंच कर्नाटकातलं हिप्परगे आणि अलमट्टी धरण आहे या ठिकाणी पण हीच गोष्ट घडली गेली. या दरम्यान आम्हाला आढळलं की ह्या सगळ्या धरणांचं एकत्रितपणे सुनियोजन या ठिकाणी सुनियोजितपणा होता. ह्या नियोजनामध्ये कमतरता होती. ज्यावेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रिक्वेस्ट केली किंवा केंद्रीय गृहमंत्र्यांनी रिक्वेस्ट केली कर्नाटक सरकारला त्यावेळेला त्यांनी पाणी सोडलं. तर आमची अशी मागणी आहे की अशा स्वरूपात अशी उपाययोजना किंवा असं कोणी सांगितल्यानंतर पाणी सोडलं जाणार असेल तर याच्या ही यंत्रणा नको आहे. तर त्यावरती स्वनियंत्रित एक इंटरस्टेट किंवा आंतरराज्यीय अशी समन्वय समिती स्थापन व्हावी आणि ह्या धरणातील आणि नद्यांच्या पाण्यातील जी विसर्ग पाणी साठा याच्याबद्दलचे संपूर्ण नियोजन हे त्या समितीनं करावं आणि इथून पुढे पुन्हा महापूर येऊ नये यासाठी आपल्याकडून जेवढ्या प्रमाणात जेवढ्या होतील तेवढ्या चुका टाळाव्यात आणि ह्या समितीनं त्याप्रमाणे काम करण्यात यावं यासाठी पण आपण त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात मागणी केलेली आहे. चौथी मागणी अशी आहे की ज्यावेळेला अर्धा सांगली जिल्हा हा महापुरात होता त्याच वेळेला अर्धा सांगली जिल्हा दुष्काळग्रस्त होता. त्यावेळेला त्या ठिकाणी पाऊस नव्हता, त्या ठिकाणी टँकरने पाणी चालू होतं आणि जनावरांना आणि लोकांना सुद्धा पाण्याची तिथं व्यवस्था नव्हती. अशा अवस्थेमध्ये हे पाणी महापुराचं पाणी त्या ठिकाणी वळवलं असतं ह्या दुष्काळग्रस्त भागाला तर भरपूर मोठ्या प्रमाणात मदत झाली असती आणि या महापुराची तीव्रता सुद्धा कमी झाली असती. तर महापुराची तीव्रता कमी व्हावी यासाठी महापुराच्या अगोदर महापुरामध्ये नंतरच्या काळामध्ये दुष्काळग्रस्त भागाकडे जास्तीत जास्त ज्या जलसिंचन योजना आहेत जल उपसा योजना आहेत
त्या मोठ्या प्रमाणात चालू करून ह्या दुष्काळ भागाकडे जास्तीत जास्त पाणी वळवावं यासाठी पण आपण मागणी केलेली आहे. तर अशा रीतीनं डॉक्टर पवार हॉस्पिटल पूरग्रस्त मदत केंद्रातर्फे ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये जो महाप्रलय महाप्रचंड मोठ्या प्रमाणात जो पूर आला होता सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं लोकांना औषधाची सोय असेल, निवाऱ्याची सोय असेल, जेवणाची व्यवस्था असेल, त्यानंतर गाव दत्तक घेऊन सिस्टमॅटिकली मॅनेज करण्याची गोष्ट असेल किंवा सर्वोच्चात जाऊन ह्या सरकारला जाब विचारून ह्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गोष्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अत्यंत हिरिरीने भाग घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये महापुरामध्ये काम केल्याचं दिसून येतं.